की आज माणूस जसं त्याला जीवन ज्याला आपण प्रवाह पतित म्हणतो तसं प्रवाह पतित जीवन बहुतेक लोक आज जगत आहेत. प्रवाहामध्ये एखादा उनका पडला की तो वाहत 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 जातो. तसं आज माणसा झालेलं आहे की भवनदी ज्याला आपण म्हणतो त्या भवनदीमध्ये माणूस आज जन्माला आलेला आहे म्हणजे पडलेला आहे. आणि तो मग जशी ती भवनदी नील वाहत 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 त्याप्रमाणे तो पतितासारखा वाहत जातो. हे जीवनविद्याला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की तुमचं जे जीवन आहे त्या जीवनाला साध्य असलं पाहिजे. तुम्ही जगता कशासाठी? का आपलं जन्माला आलं म्हणून आम्ही जगतो असं काही लोक म्हणतात. आम्ही जन्माला आलो म्हणून आम्ही जगतो आणि मरेपर्यंत जगायचं म्हणून मरण्यापर्यंत आम्ही वाट बघतो. मरण आलं की मरायचं, तोपर्यंत जगायचं. जगायचं कसं? कसं तरी जगायचं. कळलं की नाही? मग काही लोकांमध्ये म्हणतात का आम्ही आपली चैन चांगळ करणार, काही लोक म्हणतो आम्ही मौज मजा करणार, काही लोक म्हणतो आम्ही भक्ती आराधना करणार, आणि काही लोक म्हणतात आम्ही आमचं आयुष्य जसं पाहिजे तसं आम्ही जगणार. पण हे खरं नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की जगाकडे जर तुम्ही नीट पाहिलं, संबंध विश्वामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं, तर त्या विश्वामध्ये एक सिस्टीम आहे. विश्व हे कसं तरी चाललेलं नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे की विश्व हे कसं तरी चाललेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे सर्व चाललेलं आहे. ही गोष्ट पहिलं माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा की या विश्वामध्ये तू जन्माला आलास, या विश्वामध्ये तू जन्माला आलास, विश्वात तू जन्माला आला की विश्वाचे नियम जे आहेत ते तुला लागू झाले. हे तू पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तू असं म्हणू शकत नाही की मला पाहिजे तसं मी जगेन, असं म्हणू शकत नाही. विश्वाचे जे नियम आहेत, जगाचे जे नियम आहेत, निसर्गाचे जे नियम आहेत, तू जन्माला आला की ते तुला लागू झाले. तू एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये प्रवेश केला की क्रिकेटचे नियम तुला लागू. तू म्हणशील मी टेनिस खेळतो आहे, ते टेनिसचे जे नियम आहेत तेच मला क्रिकेटमध्ये लागू करा, चालणार नाही. टेनिसचे नियम टेनिसमध्ये, क्रिकेटचे नियम क्रिकेटमध्ये, कबड्डीचे नियम कबड्डीमध्ये. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये नियम असतात. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, नियम आहेत. त्या ऑफिसमध्ये हॉटेल जेव्हा जायचं, हॉटेल जेव्हा निघायचं, असं नाही. तुम्ही वेळेवर गेलं पाहिजे, वेळेवर ऑफिस सोडलं पाहिजे, तुम्ही दिलेलं काम ते केलं पाहिजे. ती बंधनं आहेत तुमच्यावर, म्हणजे ते नियम आहेत. त्या नियमात तुम्ही वागलं पाहिजे. नियमात जर तुम्ही वागला नाही तर यू आर आऊट. क्रिकेटमध्ये आऊट, फुटबॉलमध्ये आऊट, सगळीकडे आऊट. कळलं की नाही? म्हणून हे जे नियम आहेत हे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी ते आहे. आणि पुन्हा काही जनरल नियम असतात, काही जनरल नियम ते सर्वांना सारखे लागू असतात. कळलं की नाही? ते विश्वामध्ये जे निसर्ग नियम आहेत, ते निसर्ग नियम हे सर्वांना सारखे लागू. क्रिकेट खेळणारा आहे त्यालाही लागू, हॉलीबॉल खेळणारा आहे त्यालाही लागू, फुटबॉल खेळणारा आहे त्याला लागू, सगळ्यांना ते लागू. खेळणारा असो खेळणारा नसो, तो जन्माला आला ना, जन्माला आला की त्याला निसर्गाचे नियम तिथूनच सुरू झाले. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे निसर्गाचे नियम जगातील सर्व माणसांना सारखे लागू. मग तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, पारशी असू दे, ज्यू असू दे, कोणी असो, मग ह्या धर्माचा आहे मग याला निसर्गाचे नियम लागू नाही, असं नाही. तू कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, वंशाचा, भाषेचा असला तरी निसर्गाचे नियम आहेत ते सर्वांना सारखे लागू, सर्वांना. कळलं की नाही?
तो आफ्रिकेतला असू दे, इंग्लंडमधला असू दे, चीनमधला असू दे, अमेरिकेतला असू दे, सर्वांना सारखे लाग. हेच आपण नीट लक्षात ठेवलं. ही मी का सांगतो आहे, फार महत्त्वाचं आहे की निसर्गाचे जे नियम आहेत ते सर्वांना सारखे लागू आहेत. मग तू कुठल्याही धर्माचा आहेस. पाच काय झालेलं आहे, धर्माधर्माच्या नावाखाली भांडणं चाललं आहे, जाती जातीच्या नावाखाली भांडणं आहे, भाषेच्या नावाखाली भांडणं चाललं आहे, वंशाच्या नावाखाली भांडणं चाललं आहे. ही जे भांडणं चालल्याचं कारण निसर्गाचे नियम हे माणसांना लागू आहेत आणि त्याप्रमाणे वागणं याला खरा धर्म म्हणतात. जीवनविद्या काय सांगते, खरा धर्म कशाला म्हणतात, निसर्ग नियमाप्रमाणे वागणं हा खरा धर्म. माणसाचा तो खरा धर्म आहे. निसर्गाचे नियम पालन करणं हा माणसाचा धर्म आहे. आणि तो धर्म, त्या धर्माचं पालन केलं नाही की तिथे अधर्म आला. अधर्म आला की तिकडे परमेश्वराचा कोप, ज्याला म्हणतो तो आला. परमेश्वर कोप करत नाही, पण कोप होतो. कळलं की नाही? निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोप होतो. म्हणून निसर्गाचे नियम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, आपण लक्षात ठेवायचे. आता निसर्गाचे नियम आणि परमेश्वराचा संबंध काय? निसर्गाचे नियम आणि परमेश्वर इनसेपरेबल आहे, म्हणजे ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. परमेश्वर म्हटला की निसर्ग नियम तिकडे आहेत, हजर. कळलं की नाही? निसर्ग नियम म्हटलं की तिकडे परमेश्वर हजर. ते तुम्ही एकमेकापासून वेगळं करू शकत नाही. जशी आपली कातडी, माणसाची स्किन ही त्याच्यापासून वेगळी करता येत नाही, तसे निसर्गाचे नियम आणि परमेश्वर एकमेकांपासून विलग करता येत नाही. पण परमेश्वराला तुम्ही माना न माना, निसर्गाच्या नियमांना तुम्हाला मानलंच पाहिजे. तू नाही तुझा बाप असं म्हटलं तरी चालेल. कळलं की नाही? साध्या भाषेत बोलायचं नाही, तुला मानायलाच पाहिजे. निसर्गाचे नियम तुला माना पाहिजे. नाही मानलंत ना आऊट. नाही मानलंत ना की तुला या जगामध्ये तुला जगता येणार नाही. कारण निसर्गाचे नियम एकदा ॲक्टिवेट झाले की मग ते तुला लागू होतील. कळलं की नाही? आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जीवन जगणं ही साधन आहे. त्या साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे परमेश्वर. तो जर तुम्हाला समजलाच नाही तर तुम्हाला ध्येयापर्यंत पोचता येणार नाही. ध्येय काय? सुख, यश, समृद्धी हे ध्येय. माणसाने आपल्या डोळ्यासमोर हे ध्येय ठेवायचं. जीवनविद्या असं सांगत नाही मोक्ष अमुक तमुक असं सांगत नाही. जीवनविद्या सांगते माणसाचं ध्येय सुख, यश, समृद्धी. हे तीन असेल ना तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने सार्थ आणि यथार्थ झालं. हे जीवनविद्येच्या दृष्टिकोनात. जीवनविद्या आगळी आणि वेगळी आहे जे मी सांगतो याचं कारण हे की या तिन्ही गोष्टी तुम्हाला, पण तिन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होण्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे. तो जर समजला नाही तर तुम्हाला जीवन खऱ्या अर्थाने जगता येत नाही. आता तो म्हणतो आम्ही मग जगतो की तुम्ही जगता. कळलं की नाही? परमेश्वर जे मानत नाही तेही जगतात, परमेश्वर जे मानतात तेही जगतात, पण जे परमेश्वराला अनुभवतात त्यांचं जगणं आणि इतरांचं मानणं न मानणं याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये फरक आहे हे आपण लक्षात ठेवायचं. मग जीवनविद्या मानणं न मानणं याच्यावर भरोसा नाही. तर मानणं आलं ना की ती कल्पना आली. मी अमुक अमुक मानतो म्हणजे कल्पना आली, तिथे त्याला अनुभव काहीच नाही. त्या बाईला मी माझी बहीण मानतो म्हणजे माझ्या तोंडाने मी सांगितलं ती माझी बहीण नाही, पण मी मानतो. कळलं की नाही? तसं परमेश्वराला मी मानतो याचा अर्थ तुला परमेश्वर ठाऊक नाही. तू आपलं मानतोस कारण का तुला भीती वाटते परमेश्वर मानलं नाही तर त्याचा कोप होईल. कळलं की नाही?
तर काही लोक असं म्हणतात आम्ही देवाला नमस्कार करतो, अरे तुला देव मानत नाहीस ना, मग तू देवाला नमस्कार का करतो? म्हणून मी एकाला विचारलं, तो म्हणाला त्याचं असं आहे वामनराव की देव आम्ही मानत नाही, पण चुकून असलाच तर त्याचा राग व्हायला नको म्हणून आपला नमस्कार ठोकलेला बरा. कळलं की नाही? हा विनोदाचा विषय जर सोडला तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर तुम्ही मानणं आणि परमेश्वर न मानणं ह्याला काहीही महत्त्व नाही, काडीचंही महत्त्व नाही. आहे म्हणजे आहे, कळलं की नाही? तो आहे, तो आहे म्हणून सर्व आहे. हा पुन्हा जीवनविद्येचा सिद्धांत, तो आहे म्हणून सर्व आहे. इतकंच नव्हे, तो आहे म्हणून सर्व चाललेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड चाललंय कशामुळे? केवळ त्याच्या अस्तित्वामुळे. मला एकाने विचारलं, अहो असं कसं होणार आहे, नुसत्या अस्तित्वाने हे सगळं चालतं? अस्तित्वाने चालतं. मी उदाहरण देतो, म्हणजे आकाशात सूर्य नुसता आहे, तो काय करतो? काही करत नाही, तो नुसता आहे. कळलं की नाही? तुम्ही म्हणता तो प्रकाश देतो, तो देण्याबिण्याचं काही फंदात पडत नाही. कळलं की नाही? तो तुम्हाला प्रकाश देतो असं तुम्ही म्हणा. तुम्ही जाऊन सूर्याला विचारलं ना, मी काही तुम्हाला प्रकाश बिकाश देत नाही, मी आहे आणि माझ्याकडून प्रकाश चाललेला आहे. कळलं? तो तुम्हाला मिळतो आहे. कळलं की नाही? मी आहे, माझ्याकडून प्रकाश चाललेला आहे, चाललेला आहे अंडरलाईन. चाले शरीर कोणाची हे सत्य, चाललेला आहे शब्द महत्त्वाचा आहे. श्वासोश्वास चाललेला आहे. कळलं की नाही? हृदयाचे ठोके पडत आहेत, पडत आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की सूर्य तुम्हाला प्रकाश देतो असं तुम्ही म्हणा, पण प्रत्यक्षात तो देण्याबिण्याच्या भानगडीत नाही, तो नुसता आहे आणि त्याच्याकडून प्रकाश सारखा चाललेला आहे. तो तुम्हाला मिळतो आहे आणि त्याच्या बळावर तुमचं हे सगळं जीवन चाललेलं आहे. पण तो काय करतो? तो काहीच करत नाही, पण तो आहे म्हणून आज जग चाललेलं आहे. आता सूर्य आहे म्हणून जग चाललेलं आहे, हे जर तुम्ही लक्षात जर घेतलं तर परमेश्वराचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे, की सूर्याचं अस्तित्वसुद्धा त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. सूर्याचं अस्तित्व हे सुद्धा त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, म्हणजे परमेश्वराच्या. परमेश्वर आहे म्हणून सूर्य आहे, परमेश्वर आहे म्हणून चंद्र आहे, परमेश्वर आहे म्हणून ही अनंत कोटी ब्रह्मांड आहे, परमेश्वर आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत, आणि परमेश्वर आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कळलं की नाही? असा आमचा परमेश्वराबद्दलचा सिद्धांत आहे. आणि लोक काय म्हणतात? वामनराव परमेश्वर मानत नाही. काही लोक वाटेल ते उठवतात, कळलं की नाही? खोटं नाटं सांगायचं आणि जीवनविद्येबद्दल गैरसमज निर्माण करायची, कळलं की नाही? कशासाठी? त्यांचं दुकान चालावं म्हणून. कळलं की नाही? हे अंधश्रद्धेची जी दुकानं आहेत ती चालावी म्हणून वामनराव पै सांगतात ते जर लोक ऐकायला लागले तर आपलं कसं होईल, ही बऱ्याच लोकांना काळजी असते, ते हे उपद्रव करतात. हा वामनराव परमेश्वर मानत नाहीत, वामनराव पै नास्तिक आहेत. आम्ही नास्तिक तर नाहीत, पण पक्के आस्तिक आहोत हे आम्ही नेहमी सांगतो. आम्ही पक्के आस्तिक, कच्चे पण नाहीत, पक्के. कच्चे कोण? जे मानतात ते कच्चे, जे परमेश्वर आहे असं मानतात ते कच्चे असतील. कळलं की नाही? आम्ही पक्के असते, कारण परमेश्वर आहे हे आम्ही अनुभवतो, हे आम्ही अनुभवतो. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर जर समजला नाही, उमजला नाही, त्याचं ज्ञान झालं नाही, तर जीवन जगण्याला आपल्याला खऱ्या अर्थाने अर्थच नाही, खऱ्या अर्थाने अर्थ नाही. मग आपण जे जगतो आहेत ना, ते प्रभावपती जीवन जगतो, चाललंय एक एक दिवस चाललंय. कळलं की नाही? म्हणून जीवनविद्या सांगते की जीवन जगणं ही साधन आहे, आणि या साधनेमध्ये साध्य, यश, सुख, समृद्धी हे साध्य आहे. प्रत्येक माणसाने यश मिळवलंच पाहिजे, सुख मिळवलंच पाहिजे, समृद्धी मिळवलीच पाहिजे प्रत्येक माणसाने. तिथे पर्याय नाही,
माणसाजवळ सुख नाही तर जीवनाला अर्थ काय? काहीच नाही. ज्या माणसाच्या जीवनात सुखच नाही. हे सुख तीन प्रकारचं आहे, ते मी नंतर सांगेन. सुख हे तीन प्रकारचं आहे: शारीरिक सुख, मानसिक सुख आणि आत्मिक सुख. हे सुखाचे तीन प्रकार आहेत. कारण आणि या तिन्ही प्रकारामध्ये पुन्हा ते मिळविण्याचे मार्गही वेगवेगळे आहेत. तिन्ही प्रकारामध्ये मार्गही वेगवेगळे आहेत, ते मी सांगणारच आहे, कळलं की नाही. पण पहिलं लक्षात ठेवायचं की सुख हे तीन प्रकारचं आहे: शारीरिक, मानसिक आणि आत्मिक. शारीरिक सुख पाहिजे, मानसिक सुख पाहिजेच आणि आत्मिक सुख पाहिजे, कळलं की नाही. आणि म्हणून हे तिन्ही सुख पाहिजे. म्हणून माणसाचं ध्येय सुख पाहिजे, यश पाहिजे. जीवनामध्ये माणसाला यश मिळालं पाहिजे, कळलं की नाही. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पण यशस्वी होणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि तिसरं समृद्धी. समृद्धी याचा अर्थ काय? खूप काही सगळं काही आहे तेवढं आपल्याला मिळालं पाहिजे असं नाही. पण यू मस्ट बी एबल टू लिव्ह ए कम्फर्टेबल लाईफ, याला मी समृद्धी असं म्हणतो. समृद्धी म्हणजे काय? यू मस्ट लिव्ह ए कम्फर्टेबल लाईफ. किंवा दोन वेळाला अन्नच मिळत नाही, चिंता करतो आहे, उद्याची चिंता काळजी करतो आहे, राहायला घर व्यवस्थित नाही, पाहिजे ज्या जीवनाला गरजा आहे त्या मिळत नाही. माणसाचं खरं दुःख ते आहे असं जीवनविद्या सांगते. माणसाचं खरं दुःख काय आहे? की जीवनाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याही न मिळणं म्हणजे दुःख आहे. आणि असं दुःखी लोक आज जगात किती आहेत माहीत नाही, पण आपल्या हिंदुस्थानामध्ये कोट्यवधी लोक असे आहेत की त्यांना जीवनाला जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे ते मिळतच नाही. ते कसे जगतात ते त्यांचं त्यांना ठाऊक आणि त्या देवाला ठाऊक, कळलं की नाही. कुपोषण, कुपोषणाने किती बालकं मरतात त्याला काही गणतीच नाही. जे आपल्याला छापून येतं आणि टी व्हीवर दाखवलं जातं ते म्हणजे त्या हिमनगाचं टोक. खरा जो हिमनग खालीच आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे समृद्धी ज्याला मी म्हणतो की प्रत्येक माणसाला कम्फर्टेबल लाईफ जीवन जगता आलं पाहिजे. त्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते शासनाने केलं पाहिजे. हा जीवनविद्येचा दृष्टिकोन आहे. ही शासनाची जबाबदारी, कळलं की नाही. प्रजा सुखी झाली पाहिजे, प्रजा सुखी असली पाहिजे, ही जबाबदारी शासनाची, सरकारची. आणि जर तसं होत नसेल तर त्याचा अर्थ सरकारने आपली जबाबदारी व्यवस्थित रीतीने पार पाडलेली नाही, कळलं की नाही. त्यासाठी तुम्हाला जे काही करणं आवश्यक आहे ते करता येणं तुम्हाला शक्य आहे का? तुमच्या आता सत्ता आहे, सरकारच्या आता सर्व सत्ता आहे. त्याने जर म्हटलं एखादी गोष्ट करायची ते करतात, आणि जर करायचीच नसेल ना तर हजार गोष्टी सांगतील, हजार गोष्टी सांगतील. मग त्यांनी एकदा ठरवलं एखादी गोष्ट करायची ते करायची, ते करू शकतात. कारण सरकारला जर सर्व अधिकार आहेत. पण अहो फंड कमी आहे, फंड उभारण्याची तुम्हाला ताकद आहे, तुम्हाला फंड उभारण्याची ताकद आहे, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की जगामध्ये अशक्य काही नाही, पण लोक श्रीमंत व्हावेत, लोक सुखी व्हावेत, लोक संपन्न व्हावे अशी इच्छा पहिली सरकारला असायला पाहिजे, कळलं की नाही. मग त्या दृष्टीने पावलं पडणार, नाहीतर ते पावलं पडत नाही त्या दृष्टीने. तो विषय वेगळा आहे, पण शेवटी तो जीवनाशी संलग्न आहे. जीवनविद्येचं तत्त्वज्ञान जे आहे ना ते जीवनाशी संलग्न आहे. आणि म्हणून कम्फर्टेबल लाईफ म्हणजे समृद्धी, कळलं की नाही. उद्याची माणसाला चिंता असं का म्हणे? राहायला घर पाहिजे, अंगावर घालायला कपडे पाहिजे, कळलं की नाही. रस्ते चांगले पाहिजेत. आज वीज म्हणजे नेसेसिटी झालेली आहे, ती वीज पाहिजे, शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे माणसाच्या अत्यंत आवश्यक गोष्टी, आणि ह्या मिळाल्याच पाहिजेत. आणि ह्या मिळण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे.
किंबहुना त्यासाठीच राजा आहे. शासन म्हणजे राजा, आपण राजा म्हणूया आणि आपण सगळे प्रजा. प्रजेसाठी राजा आहे, राजासाठी प्रजा नाही. हे तत्व नीट लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एके ठिकाणी एक प्लेटो नावाचा फिलॉसॉफर होऊन गेला. तो असं म्हणतो, ए किंग शुड बी फिलॉसॉफर और फिलॉसॉफर शुड बी किंग. सुंदर वाक्य आहे त्याचं. तिथे फिलॉसॉफर याचा अर्थ शहाणा, मॅन ऑफ विजडम म्हणजे फिलॉसॉफर, असा त्याचा अर्थ आहे. ए किंग शुड बी फिलॉसॉफर म्हणजे किंग शुड बी ए मॅन ऑफ विजडम, त्याच्याजवळ शहाणपण पाहिजे. कारण की किंवा ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो राजा झाला पाहिजे. कारण की नाही, ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो राजा झाला पाहिजे, किंवा राजा राजाजवळ शहाणपण पाहिजे, दोपैकी एक. तर प्रजा सुखी होईल, तर प्रजा सुखी. आणि म्हणून शहाणपणाचं महत्त्व फार आहे, शहाणपणाचं महत्त्व फार आहे. आता परमेश्वर हे ज्ञान आहे. शेवटी परमेश्वर म्हणजे शेवटी त्याचं ज्ञान झालं पाहिजे. किंबहुना ज्ञान हाच देव, हेही मी सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो विषय आहे हा नीट समजावून घेणं, ही गोष्ट आपल्या जीवनाच्या दृष्टीने, कुटुंबाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने आणि विश्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विश्व म्हणजे तरी काय, सगळी राष्ट्र एक आलं की विश्व, समाज एक आला की राष्ट्र, कुटुंब एकत्र आले की समाज, आणि व्यक्ती व्यक्तीने कुटुंब. म्हणून व्यक्ती हे केंद्रस्थानी आहे, विश्व हे वर्तुळात आहे. म्हणून व्यक्तीचं महत्त्व आहे आणि विश्वाचं महत्त्व, ते एकमेकावर परिणाम करत असतात. आणि म्हणून परमेश्वर हा जो आहे हा सर्वव्यापी आहे. तो व्यक्तीच्या ठिकाणी आहे, तो विश्वात आहे, तो सर्वत्र आहे. म्हणून त्याचं ज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ते मिळवायचं की न मिळवायचं हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.